उपस्थित सर्व ज्योतिष प्रेमी आणि अभ्यासकांना प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद शुक्रिया आरती जी. उद्घाटन संपन्न हुआ ये मैं अनाउंस करती हूँ. या ऑनलाइन ज्योतिष अधिविष्ठानाला उपस्थित सर्व मान्यवर गुरुजन ज्योतिष प्रेमी व अभ्यासक सर्वांना मी डॉक्टर ज्योती जोशी मनापासून नमस्कार करते. खरं तर ज्योतिष शास्त्राची ज्योत ज्यांनी माझ्या मनात प्रज्वलित केली, ज्यांच्याकडून शास्त्राचे धडे मी गिरवले असे माझे गुरु पंडित विजय जकातदार सर, आदरणीय दादा शेवाळे सर, आदरणीय रावत सर हे ऑनलाईन उपस्थित आहेत. गुरुसमोर बोलताना मनावर जे दडपण येतं ते मी त्याचा सध्या अनुभव घेत आहे. त्यामुळे आज मी जे काही चांगलं बोलेन ते गुरुजनांनी मला दिलेलं ज्ञान आहे असं समजावं, आणि समजा चुकून काही चूक झाली तर ते माझं अज्ञान आहे. आजच्या एक वर्षाआधी कोणी विचारही केला नसेल की अशा प्रकारची अधिवेशनं होऊ शकतात. आणि समजा काही लोकांनी विचार करण्याचा प्रयत्न जरी केला असला तरी त्याला आजच्यासारखं महत्त्व मिळालं नसतं. शेवटी काळानुसार वागावं लागतं, नाईलाजाने का होईना, मात्र स्वतःमध्ये बदल करावा लागतो. मला आनंद आहे की आपण सर्वांनी तो बदल स्वीकारला आहे, म्हणून अशी अधिवेशनं भरवली जात आहेत आणि आपण वेगवेगळ्या ठिकाणाहून ऑनलाईन त्यात सहभागी होऊ शकत आहोत. ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व क्लिक करा, आणि ॲस्ट्रॉलॉजर डॉक्टर ज्योती जोशी ॲप डाउनलोड करा. या सर्व गोष्टी सुरुवातीलाच सांगण्याचा उद्देश म्हणजे आज ज्योतिष क्षेत्रात या सगळ्या गोष्टींची खूप आवश्यकता आहे. बदलत्या काळानुसार, जातकाच्या बदलत्या मानसिकतेनुसार आपल्यालाही बदलावं लागणार आहे. आता बदल म्हणजे नेमकं काय, कोणत्या प्रकारचा बदल आपल्यासाठी आवश्यक आहे, कारण शास्त्र बदलू शकत नाही, तेवढं सामर्थ्य कुणामध्ये नाही. आज हजारो वर्षानंतरही शास्त्रातील प्रत्येक गोष्ट मनुष्य जीवनाला तंतोतंत लागू होते, यातच त्याचं महत्त्व अधोरेखित होतं. त्यामुळे शास्त्र बदलू शकत नाही, मात्र आपल्या सेवांमध्ये आपण बदल करू शकतो. जातकाच्या प्रश्नानुसार, त्यांच्या समस्येनुसार, गरजानुसार आपल्या फलकत्नाची दिशा बदलू शकते, जेणेकरून शास्त्रावरील त्यांचा विश्वास वृद्धिगत होईल आणि लाभही होईल. असो, वास्तविक पाहता हा काही माझा आजचा विषय नाही, मात्र ऑनलाईन अधिवेशन असल्यामुळे आणि मी याच पद्धतीने काम करीत असल्यामुळे बोलणं गरजेचं समजलं. माझा आजचा विषय आहे ज्योतिषशास्त्रातील योगांचं महत्त्व. थोडक्यात आज मी तुम्हाला योगांविषयी शास्त्रीय माहिती सांगणार आहे, त्यावर आज दिवसभरात अनेक तज्ज्ञ बोलतील. मी फक्त योगांचा मनुष्य जीवनावरील महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न करणार आहे. आता योग म्हणजे काय हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता हेच बघा ना, आयोजकांनी सौ बेलसरे ताईंनी काय सुंदर योग आपल्या सर्वांसाठी जुळवून आणलाय. विचारांचं माहितीचं आदान प्रदान आपण येथे करणार आहोत. आपण सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणी बसलेलो आहोत, तरी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण सर्व एकाच व्यासपीठावर जमलेलो आहोत. काही कारणास्तव जे आत्ता उपस्थित नसतील कदाचित त्यांच्या भाग्यात हा योग नसावा असं म्हणता येऊ शकतं. योग हे महत्त्वाचे असतात. ज्या गुरुजनांकडून मी शास्त्र शिकले, अभ्यास केला, आज त्याच गुरुजनांसमोर मला बोलण्याची संधी मिळत आहे, हा देखील एक योग आहे. किंबहुना ज्येष्ठ गुरुजन उपस्थित असताना मला या अधिवेशनात उद्घाटक म्हणून संधी मिळत आहे, हा माझ्यासाठी अत्यंत मोठा योग आहे. या योगाला माझे ग्रहमान कारणीभूत असतील, मात्र त्यासोबत गुरुजनांचे आशीर्वाद देखील तेवढेच कारणीभूत आहेत.
थोडक्यात काय तर प्रत्येक गोष्टीसाठी योग जुळून येणं महत्त्वाचं आहे. आता योग जुळून येणं ही संकल्पना अगदी सर्वसामान्य माणसाला देखील माहिती आहे, कारण आपण रोजच्या दिनचर्येमध्ये अशा योगांचा उल्लेख प्रत्येक जण कित्येकदा करतो. मात्र सामान्य माणसासाठी योगाची व्याख्या वेगळी असते. अचानकपणे घडलेली कोणतीही गोष्ट, मग ती चांगली असू शकते किंवा वाईटही असू शकते, तिच्याबाबत कोणीही सहज बोलून जातो काय योगायोग घडला. असे योगायोग आयुष्यात अनेक घडतात. अगदी रस्त्याने जात असताना कुणी अचानक भेटलं तरी तो योगायोग असतो. समजा एखाद्या वेळी अपरिचित ठिकाणी संकटात आपण सापडलेलो असलो, आजूबाजूला मदत करणारं कोणीही नसेल, काही वेळेला संकोचामुळे आपण कुणाकडे मदत मागू शकत नाही, मात्र अनपेक्षितपणे त्याच वेळी जर कोणी ओळखीची व्यक्ती भेटली आणि आपली सुटका झाली तर हा एक योगायोग आहे. किंवा कधी कधी अचानकपणे असंही होतं, एखाद्या संध्याकाळी परिवारासह आपण बाहेर जेवायला जायचा बेत आखलेला असतो, त्यासाठी खूप उत्साहात तयारी झालेली असते, मात्र बरोबर निघायच्या वेळी कुठलीही पूर्वसूचना न देता लांबचे पाहुणे अचानकपणे घरी येतात आणि आपला बेत फसतो. हा देखील योगायोग झाला. थोडक्यात प्रचलित किंवा शब्दशः अर्थानुसार योग म्हणजे अनपेक्षितपणे घडलेली गोष्ट होय. मग ती चांगली असू शकते, वाईट देखील असू शकते. ती अनपेक्षितपणे घडलेली असते म्हणून तिला योगायोग म्हटल्या जातं. मात्र योग या विषयाला ज्योतिषशास्त्रानुसार समजून घेतला असता ती अनपेक्षितपणे घडलेली घटना नव्हे तर निश्चित अशी घटना असते. शास्त्रात किंबहुना निश्चित अशा घटनेलाच योग असं म्हटलं जातं. त्यानुसार आपल्यासोबत आयुष्यभरात जे काही बरं वाईट घडतं ते योगायोग नसतं तर निश्चित असे योग असतात. ग्रहांची दिशा आणि दशा यावर ते अवलंबून असतात. मनुष्य जीवन ज्या प्रकारे सुखदुःखाने भरलेले असते त्याचप्रमाणे ते शुभ आणि अशुभ दोन्ही प्रकारच्या योगांनी देखील भरलेलं असतं. किंबहुना अशाच योगामुळे आयुष्य एकतर घडतं किंवा बिघडतं. आपण कितीही काही केलं तरी त्याच्या पुढे आपल्याला जाता येत नाही. सर्वसाधारण लोक याला नशीब असं म्हणतात, मात्र नशीब ही संकल्पना वेगळी आहे. असं म्हणतात की मनुष्य आपल्या कर्मांनी घडत असतो. जसे आपले कर्म असेल तसे आपलं व्यक्तिमत्व असतं आणि त्यानुसार आयुष्य देखील असतं. अर्थात यात नशिबाची साथ असावी लागते, मात्र कर्माशिवाय नशिबाची साथ मिळत नाही हेही तितकंच खरं आहे. कारण फक्त नशिबाची साथ असून चालत नाही. कर्मच नसतील तर नशीब कितीही चांगलं असलं तरी काही उपयोगात येत नाही. म्हणून सर्वच गोष्टी सर्वांनाच साधत नसतात. परमेश्वर अप्रतिम असा कलाकार आहे, कारण भूतलावर जन्म घेणारा प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे. प्रत्येकाचा चेहरा वेगळा असतो, आवाज देखील वेगळा असतो. मग नशीब कसं सारखं असू शकतं? या सर्व गोष्टींवरून प्रत्येकाची कुंडली ठरते. मनुष्याच्या जन्माच्या वेळी स्थान, नक्षत्र, तारीख अशा अनेक गोष्टींचा संबंध त्यांच्या आयुष्याशी असतो. ढोबळमानाने पाहता फक्त 12 स्थानं, 12 राशी आणि 12 ग्रह मिळून कुंडली बनलेली आहे. तरीही प्रत्येकाची कुंडली वेगळी असते, प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं, कारण कुंडलीतील ग्रहस्थिती आणि त्या ग्रहावर बनणारे विविध योग हे वेगवेगळे असतात. त्यानुसार कर्म घडतं आणि त्यानुसार भाग्य असतं. यात अजून एक वेगळी बाब बघायला मिळते. वेगळी म्हणजे परमेश्वराने स्वतंत्र अशी कृपा काही लोकांवर केलेली असते, कारण हे लोक जन्मतः आपलं भाग्य सोबत घेऊन आलेले असतात. अशा लोकांच्या आयुष्याचा अभ्यास केला असता
आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही। मुळात या जगात गरीब असो की श्रीमंत असो, सर्वांना सर्व काही साधत नाही। म्हणजे सर्व सेवा सुविधा जवळ असताना काही गोष्टीसाठी काहींना प्रचंड संघर्ष करावा लागतो, कारण त्या गोष्टी प्राप्त करण्याचे योग त्यांच्या आयुष्यात उशिराने असतात, यासाठी संघर्ष लिहिलेला असतो। या उलट काही लोक अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अत्यंत कमी कालखंडात असं यश प्राप्त करतात ज्याला बघून सर्वांचे डोळे दिपतात, याला कारण त्यांच्या पत्रिकेतील योग होय। ज्योतिष शास्त्रातील योगाचं महत्व अधिक स्पष्ट करून सांगायचं झाल्यास, आपल्या देशात अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यांच्या आयुष्याला अचानक कलाटणी मिळाली आणि ते आदर्श ठरले। आकाशवाणी केंद्राच्या मध्ये उद्घोषाची नोकरी मिळावी म्हणून प्रयत्न करणाऱ्या युवकाला त्याचा आवाज चांगला नाही म्हणून नाकारले जाते। पुढे तोच युवक आपल्या अथक परिश्रमाच्या जोरावर देशाचा महानायक होतो। आणि गेली 7-8 महिन्यापासून तुम्ही कोणालाही फोन लावा, आधी आपण त्याचा आवाज ऐकत असतो। तुमच्या लक्षात आलं असेलच, मी अमिताभ बच्चन यांच्याविषयी बोलते आहे। वास्तविक पाहता त्यांच्यापेक्षा खूप चांगले अभिनय करणारे, त्यांच्यापेक्षा खूप चांगला आवाज असणारे कलाकार आपल्या देशात आहेत, मात्र ते सर्व महानायक होऊ शकत नाहीत किंवा यापुढे होणारही नाहीत, कारण प्रत्येकाच्या पत्रिकेत तसे ग्रहयोग असू शकत नाहीत। दुसरं उदाहरण द्यायचं झाल्यास, कधी काळी परदेशात पेट्रोल पंपावर काम करणारी व्यक्ती पुढे चालून इतका मोठा उद्योगपती होतो की हजारो लोकांच्या हातांना तो रोजगार उपलब्ध करून देतो। कुठलंही विशेष शिक्षण नाही, उद्योगाचा वारसा नाही, अशा धीरूभाई अंबानींनी एवढं मोठं विश्व व त्याची अशी व्यवस्था निर्माण करून ठेवली की आहे की आज आणि त्याच्या पश्चात देखील ते दिवसेंदिवस वाढत आहे। मुळात परिश्रम सर्व करतात, मात्र असं यश मिळणं सर्वांनाच साधतं का? तर नाही, कारण तसे योग त्यांच्या पत्रिकेत नसतात। धीरूभाई अंबानींच्या पत्रिकेचा आपण अभ्यास केला तर लक्षात येईल की शनी महाराजांच्या 7.5 त्यांची प्रगती झाली। आता 7.5 म्हटल्यावर बहुतेकांना घाबरायला होतं, फक्त नावाने भीती वाटते। काही लोकांना ती खरोखर त्रासाची जाते तर काही लोक या काळात दैदिप्यमान यश प्राप्त करतात, कारण त्यांच्या पत्रिकेत तसे ग्रहयोग असतात। आपल्या देशाच्या पंतप्रधानाची पत्रिका देखील त्यापैकीच एक आहे। शास्त्राच्या नवीन अभ्यासकांनी योगाचा अभ्यास करताना धीरूभाई अंबानी आणि त्यांच्या दोन्ही मुलांच्या पत्रिका अशा 3 पत्रिकांचा एकत्रित अभ्यास आवर्जून करावा। 3ही पत्रिका 3 आघाड्यांवर वेगवेगळ्या आहेत। धीरूभाई अंबानी ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं, त्यांच्या दोन्ही मुलं सारख्याच परिस्थितीत मोठी झाली, दोघांवर सारखे संस्कार झालेत, मात्र आज एक मुलगा प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे तर दुसरा त्या तुलनेत अधोगतीच्या मार्गावर आहे। हे का घडलं? तर त्यांच्या पत्रिकेला त्या विशिष्ट प्रकारचे योग कारणीभूत होते। त्यामुळे योगांचा अभ्यास करण्यासाठी, योगांचं महत्त्व समजून घेण्यासाठी त्या 3ही पत्रिका महत्त्वपूर्ण आहेत। अजून एक शेवटचं उदाहरण देते। एक महिला कित्येक वर्ष रेल्वे स्टेशनवर एका ठिकाणी बसून गाणं गाते, थोडक्यात ती भीक मागून आपला उदरनिर्वाह करत असते। तिचा आवाज चांगला असतो। एके दिवशी एक युवक व्हिडिओ करून यूट्यूबला टाकतो आणि महिला रातोरात स्टार होते। कधी काळी लोक जिच्याकडे लक्ष द्यायचे नाहीत, आता तिच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी गर्दी जमा व्हायला लागते। तिला गाण्यांच्या ऑफर येतात, तिला कोणी भारताची गाण कोकिलला म्हणतं तर कोणी अजून काय। एका रात्रीत तिचा मान सन्मान पैसा प्रतिष्ठा सर्व काही प्राप्त होतं,
ज्या नातेवाईकांनी तिला घराच्या बाहेर काढलेलं असतं आता ते स्वतःहून तिच्याकडे येऊ लागतात. एका वर्षापूर्वी घडलेली ही राणू मंडळ यांची गोष्ट आहे. वास्तविक त्या कित्येक वर्षापासून रेल्वे स्टेशनवर बसून गाणं गायच्या. महिला त्याच होत्या, आवाजही तोच होता, फक्त आधी तो योग नव्हता आणि योग संपल्यावर आज पुन्हा त्या पहिल्या लेवलला नाही पण बऱ्यापैकी खाली आल्या. त्यांचा तो योग तात्पुरत्या काळासाठी होता. योग जुळून आल्याशिवाय काहीही होऊ शकत नाही. काहींचे लवकर लग्न जमत नसते, घरातील ज्येष्ठ प्रयत्न करून थकतात, मात्र जेव्हा योग जुळून येतात तेव्हा विशेष प्रयत्न न करता लग्न जुळून येतं. काहींचं परदेश गमनाचं योग, खूप तयारी सुरू असते मात्र योग तयार झाले की ते परदेश गमनाचे योग परदेशापर्यंत जाऊ शकतात. थोडक्यात काय तर सर्वसामान्य माणसासाठी योग म्हणजे अनपेक्षित घडणारी गोष्ट असते, मात्र ज्योतिषशास्त्रानुसार योग म्हणजे कुंडलीत असणारी निश्चित अशी घटना आहे. शास्त्राच्या नवीन अभ्यासकाला जर राजयोगाची पत्रिका सापडली तर त्याला आनंद होत असतो, कारण ती पत्रिका दुर्मिळ असते. अशा दुर्मिळ पत्रिका ओळखू येण्यासाठी आपल्या शास्त्रातील सर्व योगांचा अभ्यास असणं आवश्यक आहे आणि त्यासाठी या सर्व योगांचे नियम तोंडपाठ असावे. हे योग दुर्मिळ असतात आणि समजा पत्रिकेत एखादा मोठा योग दिसत असला तर तो किती टक्के लागू होतो यावरही खूप काही अवलंबून असतं. त्या योगाची जर आधीच आपण जातकाला कल्पना दिली तर लाभ घेण्यासाठी तो पुरेपूर प्रयत्न करू शकतो. किंवा एखादा अशुभ योग असेल तर किमान सावध राहू शकतो, कारण आयुष्य पूर्णतः बदलून टाकण्याचं, अगदी फार मोठी उलथापाथल घडून आणायचं सामर्थ्य या योगांमध्ये असतं. अशा प्रकारे ज्योतिषशास्त्रातील योग या विषयावर कितीही बोललं तरी कमी आहे. वेळेची मर्यादा माझ्या चांगल्याच लक्षात आहे. घड्याळाचे काटे हे कधीही श्रोत्याच्या अंगावर येता कामा नये याची काळजी बोलणाऱ्याने घ्यायची असते. याचे मला पूर्ण भान आहे, त्यामुळे मी आता थांबते. पुन्हा एकदा मला इथे बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली म्हणून आयोजक सौ जयश्रीताई यांचे आभार मानते, गुरुजनांना नमस्कार करते, वंदन करते आणि थांबते. धन्यवाद. शुभम भवतु. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला लाईक सबस्क्राईब यावर चालते, म्हणून प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु.